काल परवा मध्ये झालं की मला अशा एक दोन कमेंट्स कोणीतरी माझ्या इंस्टाग्राम वरती केल्या होत्या की तुझा आणि क्रिकेटचा काय संबंध, तू तू तिथे तू तर एक अँकर आणि ऍक्टर आहेस आणि तू तिथे फक्त बिकॉज ऑफ युअर लुक्स. आणि मला फार धक्का बसला की जेव्हा 9वी 10वीत होते, खास करून 9वीमध्ये, तेव्हा माझं ठरलं नव्हतं की आर्ट सायन्स कॉमर्स काय घ्यायचं ते. आणि मी हुशार होते त्याच्यामुळे मला सायन्सला ॲडमिशन सहज मिळाली असती, त्यामुळे कुठेतरी सायन्सला पण जायचं का या विचारात मी असताना माझ्या बाबांनीच मला असं सांगितलं की तू सायन्सला जाऊ नकोस. वा 2022 सुरुवातीपर्यंत फार कार्यक्रमही झाले नाही, कुठला मी कार्यक्रम टेलिव्हिजनवरही करत नव्हते, त्यामुळे एक गरजेचा असलेला ब्रेक कुठेतरी निवेदनातून मिळाला. त्यावेळेला जरी मी निवेदन करत नसले तरी कुठेतरी मनामध्ये ते असतं, तर तो एक वेलकम ब्रेक होता असं मला आता मागे वळून बघताना बरोबर की नाही काही केलं अँकरिंग वगैरे 2020-21 मध्ये. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. हॅशटॅग डिजिटल कट्टा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमी डिजिटल कट्ट्यामध्ये अशा लोकांना भेटत असतो जे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला इन्स्पायर करत असतात, राईट? तर अशाच पद्धतीने IPL आपल्या सगळ्यांचा अगदी मनाच्या जवळ असलेला विषय आहे. ऑफकोर्स आपला दिवस संपत नाही IPL शिवाय, राईट? असे दिवस सध्या सुरू आहेत आणि IPL मराठीमध्ये होस्ट करणारी पहिली वहिली मराठमोळी पूर्वी भावे आपल्यासोबत आहे. तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. थँक्यू सो मच. तर पहिल्यांदा मराठीत IPL होस्ट करणं त्याच्याबद्दल तर जाणून घेणारच आहोत, पण तू ॲज अ होस्ट म्हणून आधीही वेगवेगळ्या चॅनल्ससाठी काम केलंयस, मोठमोठ्या ब्रँडसाठी काम केलंयस, इव्हेंट्स केलेस, चित्रपट केलेस, त्याच्याबद्दलही आपण जाणून घेणारच आहोत. पण आधीची पूर्वी कशी होती, म्हणजे शाळेत वगैरे कशी होती ती? आधीची पूर्वी म्हणजे माझा जन्म शिवाजी पार्कचाच आहे, दादरचा, आणि शाळासुद्धा बालमोहन विद्या मंदिर आणि कॉलेजसुद्धा पोदार होतं, त्यामुळे खूप सांस्कृतिक आपल्या सगळ्या खूप घडामोडी नेहमीच या भागामध्ये घडत असतात आणि त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या खूप छान एक जडणघडण आणि अपब्रिंगिंग माझं झालेलं आहे. त्यातच माझी आई ही स्वतः शास्त्रीय संगीत गायिका आहे, त्यामुळे लहानपणी मला तिने असं विचारलं होतं की तुला भरतनाट्यम शिकायचं आहे, मग क्लासिकल डान्स शिकायचं आहे का क्लासिकल गाणं, असं म्हणजे ऑप्शन नव्हता, काहीतरी एक शिकलं पाहिजे असं होतं. त्यामुळे मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात करी आणि माझ्या गुरु डॉक्टर संध्यापुरेच्या यांच्याकडे मी नेहमीच तेव्हापासून लहानपणापासून शिकत आलेलं आहे. बालमोल विद्या मंदिरमध्ये विद्यापटवर्धन या ज्या एक अत्यंत गाजलेल्या शिक्षिका आहेत, अनेकांच्या त्या गुरु राहिलेल्या आहेत, तर त्यांनीसुद्धा जी नाटकं बसवलेली होती शाळेच्या काळामध्ये त्याच्यामध्ये मी नेहमी असायचे, त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मी करत आलेले होते. शाळा आणि अभ्यास यामध्ये सुद्धा चांगली होते, पण त्याचबरोबर लहानपणी प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत असायच्या. शिवाय माझ्या आईची कलांगण नावाची एक संस्था होती, त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काय काय घडायचं, त्यामुळे असं मस्त होतं खूप बालपण खरं सांगायचं झालं. वा, म्हणजे लहानपणापासून तुझं हे ठरलेलं होतं का की आपण मोठं होऊन काहीतरी मीडियामध्ये करायचंय किंवा काहीतरी असं रिलेटेड टू आर्ट्स करायचंय, असं काही ठरलेलं होतं का? म्हणजे मी अगदी छोटी होते, मी अगदी बाळ होते साधारण, तेव्हा मला कोणी विचारलं की तुला काय व्हायचंय तर मी असं खूप म्हणायचं की मला नर्तकी व्हायचंय किंवा नृत्यांगना वगैरे असे भारी भरकम शब्द वापरून म्हणायचे. त्याच्यामुळे मला डान्स नक्कीच शिकायचा होता आणि मला असं वाटतंय की सांस्कृतिक कला किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मला काहीतरी करायचं आहे हे मला कुठेतरी लहानपणीपासून कळत होतं आणि तसं वातावरण पण घरामध्ये होतं. वा, बरं, जेव्हा तू घरी सांगितलंस की चला आता मला हेच करायचंय म्हणून, मला होस्ट म्हणून काम करायचंय किंवा तर हे सगळं करायचंय, मग तेव्हा घरच्यांचे रिॲक्शन्स काय होते? सो आमच्या घरामध्ये जरा विनोदी प्रकार आहे. मी जेव्हा 9वी 10वीत होते, खास करून 9वीमध्ये, तेव्हा माझं ठरलं नव्हतं की आर्ट सायन्स कॉमर्स काय घ्यायचं ते. आणि मी हुशार होते त्याच्यामुळे मला सायन्सला ॲडमिशन सहज मिळाली असती, त्यामुळे कुठेतरी सायन्सला आपण जायचं का या विचारात मी असताना माझ्या बाबांनीच मला असं सांगितलं की तू सायन्सला जाऊ नकोस. वाव. कारण माझे बाबा स्वतः केमिकल इंजिनियर आहेत आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तू जर सायन्सच्या कुठल्याही स्ट्रीमच्या उपस्ट ब्रांचला तू गेलीस तर प्रॉब्लेम असा होईल की तुझ्या ज्या बाकीचे कलागुण आहेत त्याचं तुला काहीही करता येणार नाही. म्हणजे तू डॉक्टर व्हायला गेलीस तर तुला वेळ मिळणार नाही, तू आर्किटेक्ट झालीस तरी म्हटलं नाही, आर्किटेक्ट मी नसं झाले पण डॉक्टर इंजिनियर याच्यापैकी तू काही केलंस तर. मग माझी आई मागे लागली होती की तू आर्ट्स घे, कारण उलट मग तुला आर्ट्स रिलेटेडच गोष्टी करता येतील. पण मी फार आर्ट ओरिएंटेड त्या दृष्टीने अकॅडमिकली नव्हते. मग मी असं ठरवलं की कॉमर्स घ्यायचं. सो उलट होतं की मला करायचं आवडलं असं सायन्सला जायला, पण माझ्या घरच्यांनी उलट सांगितलं की तुझ्या
सगळ्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे तू फार जास्त अकॅडमिक ह्याच्याकडे आत्ता वळू नकोस. आणि त्यामुळे हे कुठेतरी ठरलेलं होतं की मी नंतर, मी कॉलेजमध्ये सुद्धा नाटकात काम करायचे उदारमध्ये असताना, त्यामुळे कुठेतरी हे माहिती होतं की हळूहळू या दिशेनेच मी जाणार आहे. मग ते भरतनाट्यम असो किंवा अँकरिंग, तेव्हा एवढं क्लिअर नव्हतं की असं काहीतरी होईल, पण नाटकात काम करेन किंवा असं काहीतरी होतं. त्यामुळे त्यांची रिॲक्शन नेहमीच सपोर्टिव्ह होती आणि त्यांच्या दृष्टीने तो धक्का नव्हता कधी. मुळात त्यांनी तुला सांगितलं म्हणजे हे खूप खरंच कौतुक करण्यासारखं आहे. कारण की ना, कसं असतं, पालकांचं असं असतं की अरे ही अभ्यासात एवढी हुशार आहे, मग हिचं फ्युचर कसं असेल, त्या हिशोबाने तिने काहीतरी सायन्स रिलेटेड केलं किंवा इंजिनियर झाली तर मे बी तिचं करिअर, यु नो, म्हणजे तिचं पुढील आयुष्य थोडं सेटल डाऊन असेल. हे सगळे पेरेंट्सच्या डोक्यात विचार असतात जेव्हा एक मुलगी किंवा मुलगा कुणीही असेल घरातला, तो हुशार असतो. पण हे ना, आणि पण तरी तुला सांगण्यात आलं की नाही तू आर्ट्स निवड म्हणून, जस्ट बिकॉज तुला तुझ्या अंगातले कलागुण कुठेच हरवून द्यायचे त्यांना. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आमच्या सगळ्याच कुटुंबाची विचारसरणी बरीच वेगळी आहे. म्हणजे माझी आई सुद्धा गायिका असली तरी पण 21व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि तिचं मास्टर्स तिने मुंबईत लग्न झाल्यानंतर केलेलं आहे. त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आजोबा, आजी, बाबा हे सगळेच जण एकेका टप्प्यावरती गाणं शिकलेले आहेत स्वतः. त्यामुळे एकंदरीतच कल्चरल ॲक्टिव्हिटीजकडे त्यांचा प्रचंड कल आहे. त्यांना भयंकर दर्दी अशा पद्धतीचे लोक आहेत. स्वतः सगळे सायन्समधले असले तरी पण त्यांना नेहमीच खूप अप्रूप वाटत आलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी उच्च अभिजात कला, खास करून म्हणजे क्लासिकल गाणं असू देत, नाट्यसंगीत असू देत किंवा भरतनाट्यमसारख्या असू देत, ह्याला त्यांनी नेहमीच सपोर्ट आधीपासनं करत असल्यामुळे मला तो स्ट्रगल थँकफुली कधीच करायला लागला नाही. खूप लिबरल कुटुंब त्या बाबतीमध्ये मला मिळालं लहानपणापासून. म्हणजे खरंच लक्की असतो त्या बाबतीत. बरं, आता जेव्हा आपण करिअर कडे वळतो, आपलं शालेय शिक्षण झालं किंवा कॉलेजमधलं सगळं झालं, तेव्हा आपण एका प्रॉपर क्लास थ्रू परफॉर्म करत असतो किंवा कुठेतरी स्कूलच्या त्या बंधनात असतो किंवा त्या चार चौकटीत आपण परफॉर्म करत असतो आपल्याच माणसांमध्ये. पण जेव्हा ऍक्च्युअलमध्ये कॅमेरा फेस करायची वेळ येते आणि जेव्हा आपल्याला पहिल्यांदा ती ऑपॉर्च्युनिटी मिळते, तो अनुभव कसा होता? म्हणजे असं म्हणतात ना, लाईफ जो भी पहले बार होता है बहुत स्पेशल होता है, तो तुझा फर्स्ट लाइफ मध्ये जेव्हा तू ऑन कॅमेरा आलीस तेव्हाचा अनुभव कसा होता? मला असं वाटतंय की पहिल्यांदा ऑन कॅमेरा मी लहानपणी बालदूत नावाचं एक टेली मॅगझिन होतं जे सई परांजपे डिरेक्ट करायच्या. ओके. आणि NFDC जे आहे साऊथ मुंबईमध्ये, तिथे त्याचं शूट व्हायचं. आणि लहान मुलांसाठी छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा किंवा अशा गोष्टी त्याच्यात असायच्या ज्या मुलांना त्यातनं माहिती पण मिळेल वगैरे वगैरे. तर माझा तो पहिला अनुभव होता आणि मला खूप असं भीती पण वाटत होती, कारण सई परांजपे एकदम नावाजलेल्या दिग्दर्शिका, त्या असं काहीतरी करतात म्हणजे ते वेगळंच असणार. आणि शिवाय त्या एकदम स्पष्टपणे थांबवायच्या, हे करायच्या, टोकायच्या वगैरे, असं सगळं होतं. त्यामुळे तो अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता, पण खूप मस्त अनुभव होता. बालदूत नावाचं ते हे होतं, म्हणजे त्याचं नाव होतं त्या सिरीजचं. आणि खूप मजा आली होती मला ते करायला. त्यानंतर पण असंच विद्यार्थ्यांच्यामुळेच कधी कुठे एखाद्या छोट्या सिनेमामध्ये काम केलं आहे किंवा एखादा एपिसोडिक काहीतरी केलं आहे, असं काही ना काहीतरी चालू होतं. आणि तिथूनच त्याची सवय झाली किंवा मजा कुठेतरी येत गेली त्याच्यामध्ये. पण मला जाणून घ्यायचं आता, ऍज अ होस्ट, ऍज अन अँकर, आपण प्रेझेंटेबल असणं गरजेचं असतं. आपण कोणाशी कसं बोलतोय, प्रेक्षक आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने बघत असतात, त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असतात. तर मग तुझ्यासोबत असं कधी काही सिच्युएशन आली आहे का जेव्हा तुला असं वाटलंय की नाही आपण चुकीच्या ठिकाणी आहोत किंवा तर आपण करिअर स्विच करायला हवं? कधीतरी असा काळ तुझ्या आयुष्यात आला किंवा काही असे इन्सिडेंट घडले का? असं स्पेसिफिकली मला इन्सिडेंट्स आठवत नाही आहेत काही. कारण कसं आहे, मराठीमध्ये ना आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, बैठे कार्यक्रम ज्याच्यामध्ये गाणी असतात किंवा काही निवडक वेचक कविता असतात, उत्तम साहित्य असतं, हा एक आपला ज्याला म्हणतात तो एक प्रकार आहे कार्यक्रमाचा. दुसरा असतो त्या वेगवेगळ्या इव्हेंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण फॉर्मल इव्हेंट्स असतात. आणि तिसरं असतं म्हणजे त्या उभ्या सांस्कृतिक इव्हेंट्स असतात ज्यात आपण येतो, एक अँकरलिंग म्हणतो आणि जातो. याच्या पलीकडे खूप जास्त मोठं इव्हेंट्सचं विश्व अजून मराठीमध्ये नाही आहे, मर्यादित आहे. वेडिंग इव्हेंट्स वगैरे असे खूप, कॉर्पोरेट इव्हेंट्स असे खूप होत नाही. त्याच्यामुळे प्रेस कॉन्फरन्सेस असतात पण त्याही तेवढ्या ग्रँड नसतात, मर्यादित असतात. म्हणजे आपल्या कपॅसिटीमध्ये आपण जे करतो ते उत्तमच करतो, पण एक विशिष्ट पठडी असते प्रत्येक लँग्वेजमध्ये, तशी आपली एक पठडी आहे. मग मला असं लक्षात यायला लागलं की स्टॅग्नन्सी कुठेतरी येते आहे. सायमल्टेनियसली मी ॲक्टिंग वगैरे पण करत होते,
पण एक साधारणपणे 2017-18 सुमारास मला असं वाटायला लागलं की आता काहीतरी आपल्याला वेगळा विचार करायला लागणार आहे. त्याच सुमारास मी एक दोन फिल्म्समध्ये पण कामं केली आणि 2019 मग मी स्विच, म्हणजे मला असं लक्षात आलं की हे सस्टेनेबल करण्यासाठी आपल्याला थोडासा त्याच्यातनं एक पाय थोडासा काढून घेणं गरजेचं आहे. आणि मी माझी भरतनाट्यमची अकॅडमी पुन्हा एकदा नव्याने 2019 त्याची सुरुवात केली. मला एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह हवा होता, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. मग मी माझी भरतनाट्यमची एक यूट्यूब सिरीज आणली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या. 2 महिने मी LA गेले होते, लॉस एंजलिसला, आणि तिथे मी स्टेला ॲडलर अकॅडमीमध्ये एक टर्मचा कोर्स केला ॲक्टिंगचा, कारण मी पुन्हा एकदा शिकलेली ॲक्टर पण नव्हते. म्हणजे मला ते जर्नलिझमच्या अनुभवावरून असं लक्षात आलं की आपण शिकलेले जर्नलिस्ट किंवा हाडाचे जर्नलिस्ट नाही आहोत, तर आपल्याला ॲक्टिंगचं थोडंसं ट्रेनिंग कुठेतरी घ्यायला हवं. म्हणून मी USला गेले होते आणि तो सॅच्युरेशन पॉईंट मी तेव्हा म्हणेन. सो मला असं वाटतंय की 2019 नंतर 2020 लॉकडाऊनच झाला. सो मधल्या काळामध्ये 3 वर्ष 2022 सुरुवातीपर्यंत फार कार्यक्रमही झाले नाहीत. कुठला मी कार्यक्रम टेलिव्हिजनवरही करत नव्हते, त्यामुळे एक गरजेचा असलेला ब्रेक कुठेतरी निवेदनातनं मिळाला. त्यावेळेला जरी मी निवेदन करत नसले तरी कुठेतरी मनामध्ये ते असतं, तर तो एक वेलकम ब्रेक होता असं मला आता मागे वळून बघताना खरोखरच की नाही काही केलं अँकरिंग वगैरे 2020-21 खूप चांगलं झालं. वा, पण आता प्रेक्षक तुला पाहतातच आहेत IPL आणि IPL मराठीमध्ये. आणि त्यात जसं तू म्हणालीस की आपण हाडाचे पत्रकार म्हणजे स्पोर्ट्स रिपोर्टर ना, त्यांना अक्षरशः फक्त एक मॅच बघून तंतोतंत माहिती ते बरोबर पेपरवरती उतरवू शकतात किंवा तर सांगू शकतात. पण जेव्हा आपण हाडाचे जर्नलिस्ट नसतो तेव्हा एका वेगळ्या बीटसाठी काम करणं कसं चॅलेंजिंग ठरू शकतं? काय झालं होतं, मी जेव्हा स्टार माझ्यात होते ना, तर तेव्हा मी स्पोर्ट्स अँकरिंग करायचे आणि तेव्हा मी क्रिकेट अत्यंत पॅशनेटली बघायचे. तेव्हा सौरव गांगुली कॅप्टन होता, मी त्याची फॅन होते. आणि फक्त तेवढंच एक कारण नव्हतं, माझे आजोबा टेस्ट क्रिकेट, त्यानंतर वन डे क्रिकेट खूप जास्त नुआन्सने बघायचे माहिती. आणि ते बघत असताना मी जर शेजारी असेल तर ते मला एक्सप्लेन करून सांगायचे की काय कसं आहे. त्यामुळे मला बेसिक माहिती क्रिकेटची तेव्हाही होती. संदीप पाटलांबरोबर शो करत असताना मला त्यांच्याकडनं आणखीन माहिती मिळायची. विजय साळवी म्हणून आमचे जे एडिटर होते, त्यांच्याबरोबर स्पोर्ट्स अँकरिंग खूप कमी जणं करायचे आणि तेव्हा मी पण करायचे, तर त्यातनं हळूहळू माहिती मिळत होती. पण झालं कसं, त्याच्यानंतर एक मधली 8-10 वर्ष माझा क्रिकेटशी काहीच संबंध नव्हता. मी पूर्णपणे विथड्रॉ झाले होते. मला खेळाडू माहिती होते, त्यांची स्टाईल मला माहिती नाही. धोनी एक वगळता मला फारसं काही माहिती नव्हतं. आत्ता जेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी आली आणि ऑडिशनसाठी मला बोलवण्यात आलं, तेव्हा मला तेवढ्यापुरतं, म्हणजे तू जसं म्हणालीस ना की आता थोडंसं मला इन्फॉर्मेशन, थोडीशी माहिती घेऊन आजूबाजूने मला कळू शकतं आणि मी त्याप्रमाणे माझ्या अँकरलिंग्स कॉईन करू शकते किंवा मी कॅरी करू शकते अर्धा तास कार्यक्रम किंवा ऑडिशन, हे मला माहिती होतं. सो तेवढं मी करून गेले. त्याच्यानंतर माझी ऑडिशन झाली, मग सिलेक्ट झाले. पण नंतर जेव्हा प्रॅक्टिस करायची वेळ आली पुन्हा कार्यक्रमाची, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तेव्हाचा न्यूजचा पेस आणि आत्ताचा कार्यक्रमांचा आणि एकंदरीतच जगाचा पेस बदललेला आहे. सगळं खूप जास्त फास्ट झालेलं आहे. तिथे न्यूज अँकरिंग करत असताना एकच इयरपीसमधनं एकच व्यक्ती तुम्हाला माहिती देत असते पुढचं काय आहे, रन ऑर्डरवरती ते सांगत असते. इथे 2 लोक असतात, कारण एक टेक्निकल डिरेक्टर जो असतो तो पण तुम्हाला सांगत असतो कॅमेरात कुठल्या बघायचं, आणि त्याचबरोबर तुमचा प्रोड्युसर असतो जो सांगत असतो की आता पुढचं हे विचार किंवा हे स्किप कर. सो अत्यंत वेगाने जाणारा तो 20-25 मिनिटाचा प्री मॅच शो असतो तुमच्या समोर. त्या क्षेत्रातले नावाजलेले लोक म्हणजे आमच्याबरोबर किरण मोरे, केदार जाधव, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड वगैरे असे लोक असतात. कधी कधी फिल्म इंटिग्रेशन पण असतं. सो इतकं सोपं नव्हतं मला ह्यावेळेला, कारण क्रिकेटची पूर्णपणे पिढी बदलून परत पिढी बदलायची वेळ आली. की आता धोनी पण रिटायर व्हायला आलेला आहे, विराट कोहली वगैरे पण आता सिनियर प्लेयर्स आहेत, आणि आत्ताच्या IPLच्या टीम्समध्ये 10 वेगवेगळ्या टीम्समध्ये खूप भारतीय खेळाडू आहेत, खूप इंटरनॅशनल प्लेयर्स पण आहेत. सो मग काही नाही, मग पुन्हा एकदा वर्तमानपत्र वाचणं हे जो आपला बेसिक एक्सरसाइज असतो त्याच्यावरती मी आले. वेगवेगळ्या गोष्टीतनं माहिती घेतली, काही मित्रमैत्रिणींकडनं माहिती घेतली, आणि एकदा मॅचेस चालू झाल्यानंतर मग तुमचं ते नेमफेस कॉर्डिनेशन तुम्हाला, जसं तू म्हणालीस की लगेच कळायला लागतं. हो, सो मी असं नाही म्हणणार की एखाद्या पत्रकारासारखी मी त्या झोनमध्ये, त्याला खूप वेळ जातो आणि त्यांना खूपच माहिती असते. पण अँकर या पातळीवरती इन्फॉर्मेशन मला आता चांगली हळूहळू कळायला लागलेली आहे, कारण मी मॅचेस फॉलो करते. मला पुन्हा एकदा इंटरेस्ट जनरेट झालेला आहे आणि मला नेहमीच असं वाटतं की एक स्पोर्ट तुम्ही नेहमी फॉलो करावं, कारण तुमच्या आयुष्यामध्ये वेगळं थ्रिल येतं. सो ते थ्रिल मी आता पुन्हा एकदा अनुभवती आहे कुठेतरी अँकरिंग करताना सुद्धा आणि क्रिकेट बघताना सुद्धा.
मुळात ह्याच्यावरनं एक महत्त्वाचा मुद्दा की सेल्फ स्टडी मॅटर करते. नो मॅटर व्हॉट तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये असाल, सेल्फ स्टडी फार महत्त्वाची असते. कारण की ऑफकोर्स 10 माणसं असतात आपल्याला गाईड करतात की हे कर ते कर राईट लेफ्ट सगळं सांगतात, पण जो स्टडी सेल्फ स्टडी आपल्यासाठी मॅटर करतो तो मॅटर कुठेच कोणीच देत नाही. ते तितकंच गरजेचं आहे. बरं, ऍज अ होस्ट म्हणून तुला कधी कुणी असं डिमीन केलं आहे का? बिकॉज बऱ्याचदा आता असं होतं की जसं ऍक्टिंगमध्ये म्हटलं ना तर रंगावरनं पण अजून बोललं जातं, त्याच पद्धतीने अँकर्स असतील किंवा काही होस्ट असतील त्यांच्या कॉन्टेंटवरनं नाही तर त्यांच्या लुक्सवरनं सुद्धा जज केलं जातं. सो मला रिसेंटली असा एक अनुभव काल परवा मध्येच आला की मला अशा एक दोन कमेंट्स कोणीतरी माझ्या इंस्टाग्राम वरती केल्या होत्या की तुझा आणि क्रिकेटचा काय संबंध, तू तू तिथे तू तर एक अँकर आणि ऍक्टर आहेस आणि तू तिथे फक्त बिकॉज ऑफ युअर लुक्स. आणि मला फार धक्का बसला कारण ही पहिली प्रतिक्रिया अशी आली. आता एक महिना होत आला मी अँकरिंग करते, मी आधी स्पोर्ट्स अँकरिंग पण केलेलं आहे. ज्या व्यक्तीने ती कमेंट केलेली आहे ऑब्व्हियसली त्या व्यक्तीला हे माहिती नाहीये कारण की माहित नसेल, कारण की आता सोशल मीडिया आता जास्त गाजत आहे. ज्या वेळेला तू होतीस त्यावेळेला सोशल मीडिया हा प्रकार फार कमी होता, नव्हताच ऍक्च्युअली एक्झिस्ट ही फेसबुक होता, ऑरकुट आणि फेसबुक. येस ऑफकोर्स. सो मला खात्री आहे की त्यांना माहिती नाहीये की मी काय आधी केलेलं आहे. दुसरं म्हणजे मला याची खात्री आहे की त्यांनी जर कार्यक्रम एक तर त्यांनी बघितलेला नाही आहे, मी आत्ता करते तो कार्यक्रम सुद्धा, आणि तो जर त्यांनी बघितला असेल तर त्यांनी म्यूटवरती बघितलाय, कारण मी बोलते काय ते त्यांनी बघितलेलं ना ऐकलेलं नाही आहे किंवा नुसतं बघितलंय. सो हे लोकांचं कॉमन परसेप्शन स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये असतं. मी इतरही काही स्पोर्ट्स अँकर्स जे आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज वाचले होते, जरी मराठीमध्ये मी पहिल्यांदाच करत असले तरी पण इंग्लिशमध्ये मयंती लांगर असू देत किंवा संजना गणेशन यांचं, तर त्यांच्याही बाबतीमध्ये कपडे लुक्स याच्यावरती कमेंट करणं हे खूप कॉमन आहे. कारण हा पुरुषांचा खेळ होता, त्याच्यामध्ये बायका काय करतात हा पहिला विचार कधी ना कधीतरी लोकांचा समाज आपला बघता असणारच. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी ज्या लोकांबरोबर काम करते त्यांच्याकडनं मला कधीच अशा पद्धतीची कमेंट आलेली नाही आहे. गेला एक महिना मी खरोखरच स्टॉलवर्ड्स बरोबर काम करते, अत्यंत सपोर्टिव्ह लोक आहेत. तुमची चूक झाली तर ते तुम्हाला नक्की सांगतात तिथल्या तिथे, पण त्याचबरोबर तुम्ही चांगलं करत असाल तर लगेच अप्रिशिएट करतात हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. अतिशय अघळपघळ आणि इनफॅक्ट एवढी मर्यादित वृत्ती आणि दृष्टिकोन असलेले हे लोक नाही आहेत आणि म्हणूनच ते खूप जास्त मोठे आहेत. जेव्हा फिमेल अँकरसुद्धा इंट्रोड्यूस केल्या जातात, मग त्या न्यूजमध्ये असू देत किंवा इतर कुठल्या कार्यक्रमामध्ये असू देत, स्पोर्ट्समध्ये असू देत, काहीतरी विचार त्याच्या मागे असतो. आता खेळाडू सुद्धा क्रिकेट खेळतायत इतकंच नाही तर WPL सारखी सुद्धा टूर्नामेंट होतीये. जर मुलींना इतकं एनकरेज केलं जातंय खेळण्यासाठी, आधी अँकरिंगसाठी आपल्याला एनकरेज केलं, तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी महत्त्वाचा विचार आहे आणि नक्कीच कुठेतरी पोटेन्शियल आहे म्हणूनच ते केलं जातंय. अदरवाईज सुद्धा इतर बाबतीमध्ये जर डिमीन करण्याचा तू म्हणत असेल तर असे अनुभव येतात. पहिला एक जजमेंट असतं कधी कधी की ओ ही तर चांगली फक्त दिसणारी आहे मग ती बोलणार का. कधी कधी मला अशी कॉम्प्लिमेंट पण मिळालेली आहे की म्हणजे फार चांगलं दिसणारे, मग कॉम्प्लिमेंट नाही आहे खरं तर, सामाजिक दृष्ट्या चुकीचा हे आहे, पण चांगल्या दिसणाऱ्या मुली चांगलं बोलत नाहीत हे चुकीचं आहे असं काही नाहीये. अरे बाबरे, असं सुद्धा आलं. किंवा चांगल्या बोलणाऱ्या मुली दिसत नाहीत हेही चुकीचं आहे, सगळ्या छान दिसतात मुली असं माझं स्पष्ट मत आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे ना तो खूप कंडिशन्ड असतो, म्हणजे तो प्रत्यक्ष माणूस समोर दिसतंय काय ह्याच्या अनुभवाच्या आधीच ते मत लोक व्यक्त करून टाकतात बऱ्याचदा. की खूप जजमेंटल होतात. हा की ते आणि ते त्यांचं मत नसतं, हे समाजाने तुमच्यावरती टाकलेलं मत आहे जे तुम्ही बोलून जाता, तुमची ती इमिडिएट रिॲक्शन असते. सही आहे, पण तेवढंच ती पॉझिटिव्हली त्या गोष्टीला घेतीये, ते बघून मला खूप आवडलं. बरं, तुला खूप खूप अभिनंदन, IPL मराठीमध्ये होस्ट करतेस त्यासाठी, अँड यू आर लुकिंग फॉरवर्ड अजूनही तुला अशाच पद्धतीने काम करताना मला बघायला आवडेल. तर थँक्यू सो मच पूर्वी, इतकी छान बोललीयस तू आमच्याशी, अगदी दिलखुलास गप्पा झाले. तुला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं मला, आणि माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे हा IPL नंतरचा, त्यामुळे मला थँक्यू सो मच फॉर दिस. आणि लोकमत सखी सारख्या पुन्हा एकदा जो स्त्रियांसाठी मंच आहे त्याच्यावर आपण दोघी जणी बोलतोय हे खूपच छान आहे. सो थँक्यू सो मच. तर अशा पद्धतीने पूर्वीसोबतच्या आपल्या आजच्या गप्पा झालेल्या आहेत. तुम्हाला आजचा इंटरव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचसोबत जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इंस्टाग्रामवर शेअर करताय ना, तेव्हा पूर्वी भावे असं तिचं इंस्टाग्राम हँडल आहे, ते आणि लोकमत सखीचं असे दोन्ही इंस्टाग्राम हँडल तुमच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ऍड करायला, टॅग करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अजून कोणाबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल, कोणाची जर्नी जाणून घ्यायला आवडेल, त्यांची सगळ्यांची नावं तुम्ही कमेंट करून आम्हाला सुचवू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.